महाराष्ट्र लोक सेवा आयोग की परीक्षा में कोरपना के प्रतीक गजानन राव बोर्डे का नायब तहसीलदार पद पर चयन हुआ। उनके चयन पर हर तरफ उनका अभिनंदन किया जा रहा है। इस मौके पर सीटीवी न्यूज प्रतिनिधि ने उनसे बातचीत की। हाल ही में घोषित हुए महाराष्ट्र लोक सेवा आयोग की परीक्षा में कोरपना के प्रतीक गजानराव बोर्डे का नायब तहसीलदार के पद पर चयन हुआ है। पिछले 4 वर्षों से उसने जलगांव में पढ़ाई कर कोरोना काल में कोरपना के मिशन सेवा अभ्यासिका में अभ्यास करते हुए लोक सेवा आयोग की विविध परीक्षाएं उसने दी और हाल ही में घोषित हुए परिणाम में उसने सफलता हासिल की। उसने अपना प्राथमिक शिक्षण जिला परिषद स्कूल कोरपना तथा माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालय, वही उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय गढ़चांदूर, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय राजूरा में पूरा किया। उसके पिता स्वर्गीय गजानराव बोर्डे यह वसंतराव नाईक विद्यालय कोरपना के पूर्व मुख्याध्यापक तथा संस्थापक संचालक थे और उसने दृढ़ संकल्प कड़ी मेहनत के साथ पढ़ाई करते हुए यह सफलता हासिल की। उसने अपने सफलता का श्रेय अपनी माँ श्रीमती कलावती बहन सौमाधुरी के साथ स्टूडेंट्स फोरम ग्रुप के सहकारी सदस्य साथ ही नीलेश मालेकर तथा अनिल देरकर तथा कोरपना वासियों को दिया है। साथ ही नीलेश मालेकर राज्य कर निरीक्षक तथा अनिल देरकर पुलिस निरीक्षक तथा कोरपना नगर वासियों को दिया है। सीटीयू के विशेष प्रतिनिधि हबीब शेख ने इस मौके पर उनसे बातचीत की। गिरीश गजानन राव बोर्डे महाराष्ट्र दावा क्रमांक पटकवला है तर आज नायब तहसीलदार पदी नियुक्ति झाली आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण युवकांना काय सांगाल की आपण कशा पद्धतीने प्रयास केला। सर्वप्रथम सर्व माझ्या मित्र मैत्रिणींचं परिवाराचं आणि समस्त मला शुभेच्छा देणाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। सर्व तरुण ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांना माझी एकच विनंती आहे की कृपया कुठलाही व्हिडिओ पाहून एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहून तुम्ही या क्षेत्रात येऊ नका। खूप स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि खूप खास खडगे आपल्याला सहन करावे लागतात। प्रचंड अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते। आपल्या व्हिडिओचं मोटिवेशन जास्त दिवस टिकणार नाही। एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून नेमकं काय करायला पाहिजे आपण खरंच करू शकतो का हे आपण अगोदर जोखीम पत्करायचं आपली खरंच इच्छा आहे का आणि एखादा आपला प्लॅन बी तयार आहे का या सर्व दृष्टिकोनातून विचार करून आपण या क्षेत्रात उतरावं। आणि या क्षेत्रात कठीण मेहनतीला पर्याय नाही, त्यामुळे खरंच जर आपली कठीण मेहनतीची जर तयारी असेल आणि सातत्य जर आपण करू शकत असाल तर आपण नक्की या क्षेत्राचा विचार करावा। आपण याचे श्रेय कोणाला द्याल? मी याचं श्रेय माझी आई, माझे वडील गजाननरावजी बोर्डे, तसेच माझे समस्त नातेवाईक ताई भाऊजी, माझा समस्त मित्रपरिवार, माझे मित्रपरिवार माझ्यासोबत नेहमी सदैव पाठीशी उभे राहिले। तसेच स्टुडंट फोरम ग्रुप जो आहे आमचा कोरपण्याचा त्याच्या माध्यमातून आम्ही विविध कार्य करत असतो, त्या माध्यमातूनच मला प्रेरणा मिळाली। तसेच कोरपणा येथील अगोदरपासूनच ते प्रशासकीय सेवेत लागलेले आहेत, तसे निलेश मालेकर आणि अनिल देरकर यांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली आणि आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं ही प्रेरणा त्यातून मिळाली आणि त्यातूनच मी अभ्यासाला सुरुवात केली। सीटीव्ही विशेष प्रतिनिधी हबीब शेख की रिपोर्ट।